पेट्रोल गॅस आणि खाद्यतेलांचा भाव गगनाला भिडलेला असताना एकीकडे सर्वसामान्य नागरिक हैराण असून पेट्रोल गॅस आणि खाद्यतेलांचे भाव कमी करण्याकरिता एमआयएम पक्षाच्या वतीने नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बैलगाडी मोर्चा आणि धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी आंदोलनकर्त्यांनी केंद्र शासनाच्या विरोधात घोषणाबाजी करत मोदी सरकार हाय हायचे नारे दिले आणि आमच्या मागण्या मान्य न झाल्यास यापुढे रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा देखील एमआयएम पक्षाचे मराठवाडा संपर्क नेते फिरोज लाला यांनी दिलाय आणि त्यानंतर जिल्हाधिकारी यांना निवेदनही देण्यात आलं. Yeah,